महाराष्ट्रात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या बहुतांश रुग्णांचं संपूर्ण लसीकरण झालं होतं. राज्यात ओमायक्रॉनचे 54 रुग्ण आहेत, त्यापैकी 81% रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. एवढंच नाही, त्यातल्या काही जणांनी फायझरचा तिसरा डोसही घेतला होता. ओमायक्रॉन व्हेरियंट लसीलाही चकबा देत असल्याचं हे मोठं उदाहरण मानलं जात आहे. लसीमुळे आजार गंभीर स्वरूप धारण करत नसला तरी लस ओमायक्रॉनलाही रोखू शकत नाहीये हे यातून स्पष्ट होत आहे. राज्यातल्या 54 44 रुग्णांनी दोन्ही डोस घेतले होते. उर्वरित 10 रुग्णांमध्ये 8 मुलांचा समावेश आहे. नागपूरमधील ओमायक्रॉन बाधित रुग्णाला पुन्हा इन्फेक्शन झाल्याचं उघड झालंय. ओमायक्रॉन संदर्भात महत्वाची बातमी, देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 200 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक 54 रुग्ण आढळलेत. राज्यातील 28 रुग्णांची ओमायक्रॉनवर मात पाहायला मिळतीये. तेलंगणा कर्नाटक राजस्थानातही रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळतीये. महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक 54 रुग्ण आहेत. ओमायक्रॉनचा धोका हा वाढतोय. रुग्णसंख्येमध्ये आता वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. रुग्णसंख्या 200 पोहोचली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे